नमस्कार, मी सुवर्णा जोशी, महाप्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संसदेवर 1 फेब्रुवारीला होणारं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल आपल्याला खेद असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. शेतकरी आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्व शिरली आणि त्यांनी गालबोट लावलं असा आरोपही त्यांनी केला आहे. 1 फेब्रुवारीला जे शेतकरी आंदोलन होणार होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे. कालच्या आंदोलनामध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचाराचा निषेध करण्यात आलेला आहे. शेतकरी नेत्यांनी या संदर्भातली स्पष्टता केली, हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त केला आणि 1 फेब्रुवारीचं आंदोलन स्थगित करतोय अशी घोषणा त्यांनी केली. लाल किले में जो बेअदबी हुई, जो डेसिक्रेशन हुआ, उसके लिए खेद व्यक्त करता है और हम उसकी नैतिक जिम्मेवारी स्वीकार करते हैं. और उसके बतौर हमने फैसला किया है कि 1 फरवरी को जो संसद पे मार्च का ऐलान हमने 3 दिन पहले किया था उसको हमने रद्द कर दिया, उसको पोस्टपोन कर दिया है. आंदोलन था, है, रहेगा. आंदोलन के और कार्यक्रम अनाउंस किए गए हैं. 30 जनवरी को हम 1 दिन का व्रत रखेंगे. शेतकरी नेत्यांनी आपला शब्द फिरवला असा आरोप दिल्ली पोलिसांनी केलाय. तसंच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या सगळ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं. सीसीटीव्ही और व्हिडिओ फुटेज के से हम फेशियल रिकॉग्निशन सिस्टम से पहचान की जा रही है. एक चीज सबको बतलाना चाहता हूं कि कोई भी कल्प्रिट जिसकी पहचान होती है और जिसकी शमूलियत पाई जाती है उसको छोड़ा नहीं जाएगा. नो वन विल बी स्पेयर्ड. जो भी फार्मर्स लीडर्स हैं और उनकी शमूलियत पाई जाती है उनके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी. गेल्या 58 दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आता मात्र उभी फूट पडली आहे. या आंदोलनातून भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघ यांनी माघार घेतली आहे. या दोन्ही संघटनांचे नेते VM सिंग आणि ठाकूर भानुप्रताप सिंह यांनी याबाबत घोषणा केली. लाल किल्ल्यावर झालेली घटना फारच दुर्दैवी होती, यानंतर आंदोलन कायम ठेवणं योग्य होणार नाही असं म्हणत त्यांनी माघार घेतली. कि हम कल के कुकर्मों की वजह से जिन लोगों ने लाल किले पर दूसरा झंडा फहराया उनका विरोध करते हैं, जिन लोगों ने पुलिस को मारा उनका विरोध करते हैं, जिन्होंने उद्धवता की उनका विरोध करते हैं, इस दुखी से दुखी हैं, इसलिए आज अपने इस धरने को समाप्त करते हैं. और भारतीय किसान भानु पूरे देश के किसानों के साथ हम सक्षम हैं, किसानों के हित में लड़ाई लड़ती रहेंगे. आंदोलन से जो इनका आंदोलन है हम इनको शुभकामनाएं देते हैं. ना तो इन्होंने पहले कहा था VM सिंह हमसे अलग है, कोई दिक्कत नहीं है मुझे. हमने सपोर्ट किया, गाजीपुर ने पूरा सपोर्ट किया. और जैसे मैंने कहा 2-3 दिन के अंदर जो बाकी लोगों को आना है, आज हमारे निर्णय के बाद उनको भी सोचना पड़ेगा कि वापस आना चाहते हैं नहीं आना चाहते. हमारा निर्णय स्पष्ट है, VM सिंह राष्ट्रीय किसान मजदूर संगठन इस आंदोलन को यहीं पर ही अलविदा कहते हुए. प्रजासत्ताक दिनी राजधानीत झालेल्या हिंसाचारावरून विरोधकांनी सरकारवरच आरोप केलाय. गुप्तचर यंत्रणा आणि गृहमंत्रालयाचं हे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर हे आंदोलन पुरस्कृत असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला. कल जो हुआ उससे किसको फायदा और किसको नुकसान हुआ, इसी में सारे जवाब छुपे. किसानों को मिल रहे देशव्यापी जन समर्थन का विरोध में बदलना कौन चाहता था और ऐसी कोशिश लगातार कौन कर रहा था? कल जो हुआ वह पूरी तरह से योजनाबद्ध तरीके से किया गया काम है, पर यह योजना किसानों की नहीं
बल्कि आंदोलन को बदनाम करने की योजना और साजिश है। दिल्ली मध्ये जे आंदोलन शेतकऱ्यांचं झालं आणि गेल्या 2 महिन्यापासून पाहिलं की दिल्ली येथील शेतकरी अतिशय संयमाने अतिशय शांततेने संपूर्ण आपलं आंदोलन करत होते। कुठेही त्यांनी अतिरेक कधी केला नाही, पण 2 महिने आंदोलन करून सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने राज्य म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे होता, साधला तिथे गेलेला नाही। आणि जी कालची घटना झाली त्यातून ज्या नवीन गोष्टी पुढे येत आहे सगळ्या, कारण की शेतकरी अशा पद्धतीचा ज्या पद्धतीची काल जे झालं घटना तिथे घडली आहे तशा पद्धतीने शेतकरी काही करू शकणार नाही। काहीतरी बाहेरच्या लोकांचा याच्यामध्ये हात आहे का अशा पद्धतीचे अनेक त्यानिमित्ताने गोष्टी पुढे येत आहे, त्याचा तपास तिथे चालू आहे आणि तपास झाल्यानंतर अंतिम सत्य काय ते पुढे येईल। 2 महिने आंदोलन चालतंय, त्या आंदोलनामध्ये मसाजच्या मशीनी, एअर कंडिशन केबिन, त्यांना 5-स्टार जेवण, आणि हे आंदोलन पुरस्कृत आहे। प्रवृत्ती या ठिकाणी देशविघातक आहेत। किंबहुना नरेंद्र मोदी साहेबांचा आणि या सरकारचा तिरस्कार करणारी एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती देश उद्ध्वस्त झाला तरी चालेल, मोदी साहेबांना केंद्राला बदनाम कसं करता येईल अशा गोष्टींनी पछाडलेली लोक हे आंदोलन चालवतात, पुरस्कृत करतात। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या आंदोलनाला हिंसक वळण लागण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरला आहे। कल दिल्ली में जिस तरह से हिंसा हुई उसकी जितनी भर्त्सना की जाए कम है, और जिन्होंने उकसाया उन सब पर कार्रवाई होनी चाहिए। जिस तरह से लाल किले पर तिरंगे का अपमान हुआ वो अपमान हिंदुस्तान सहन नहीं करेगा। मैं एक बात चिन्हित करना चाहता हूं, जोर देकर कहना चाहता हूं, कांग्रेस ने लगातार उकसाने का काम किया किसानों के आंदोलन में। राज्यातील महत्त्वाच्या जलसिंचन प्रकल्पांवर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये उपस्थित होते। महाराष्ट्रातील मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर या बैठकीत चर्चा झाली। विशेषतः महाराष्ट्रातील गोसीखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्यावर या बैठकीत जोर देण्यात आला। नितीन गडकरींनी यावेळी बोलताना नागपूरच्या नाग आणि मुळा मुठा या प्रकल्पांचं काय होणार हे स्पष्ट केलं। यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्याही सूचना केलेल्या आहेत। प्रकल्प वेळेत पूर्ण केले नाही तर यापुढे राज्यालाच खर्च करावा लागेल त्या त्या कामाचा किंवा उपक्रमाचा, असंही गडकरींनी स्पष्ट केलं। 5,000 कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे। हा केंद्रीय म्हणजे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। काही कारणामुळं मधल्या काळात थोडासा विलंब झालेला आहे, विशेषतः कोविडमुळे मधल्या काळात बरंचसं काम रेंगाळलेलं होतं। काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर करून केंद्र सरकारने त्यासाठी आवश्यक असणारा निधी घ्या अशीच भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं राज्य सरकारने त्यातल्या काही ज्या तांत्रिक अडचणी आहेत ते दूर करणं अभिप्रेत आहे आणि आम्ही त्या या 1-2 महिन्यात सगळ्या पूर्तता करू। कोसीखुर्द प्रकल्पामध्ये 378 कोटीचा प्रकल्प होता, आता झाली आहे कॉस्ट 18,500 कोटी, आणि त्याच्यात आता मध्ये NBCC कडनंही पण त्याच्यात काही कामं 1,001 कोटीचे त्यांना दिले होते। तेव्हा मी विनंती अशी केली की याच्यातून तुम्ही हे पैसे ताबडतोब हे करून टेंडर काढून याला गती देऊन या 1-1.5 वर्षात सगळं संपवलं पाहिजे, अन्यथा भारत सरकारने जर वरती हात केले की आता आमची डेट संपली आम्ही देणार नाही, ते पैसे मग सगळे महाराष्ट्र सरकारला खर्च करून पुन्हा ते बंद पडतील।
नितीन गडकरींनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघत होतो. आता आपण जाऊया सीमा प्रश्नाविषयीच्या बातमीकडे. हा नेहमीचा महाराष्ट्रातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. याबाबत आज मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं ठरलं, त्यामुळे बेळगावात राहणाऱ्या असंख्य मराठी भाषिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत. कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणार म्हणजे आणणारच अशी डरकाळी फोडत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामधून नवा आशावाद निर्माण केलाय. तर जोपर्यंत या सीमावादाचा प्रश्न कोर्टात आहे तोवर हा भूभाग केंद्रशासित प्रदेश का करत नाही असा सवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला. डॉक्टर दीपक पवार यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रकाशन पार पडलं आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे सीमा भागातल्या मराठी भाषिकांना आशावाद आता त्यांचा आशावाद आता बळावलेला आहे. मुख्यमंत्री कोणीही असो पण इकडे मराठीवरती अत्याचार करायचा म्हणजे करायचं, त्याच्यामध्ये त्यांचं दुमत नसतं. तसा हा भूभाग जो कर्नाटक व्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणार म्हणजे आणणारच. या एक दिलाने आणि एकजुटीने आपण एक जर का त्याला भिडलो तर हा प्रश्न सुटेल. तुम्ही म्हणताय ना रहेंगे तो महाराष्ट्र में, तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात. पण मुद्दा असा येतो की ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल, जसं एक तिकडे कायदेतज्ञ असतील, एखादं प्रकरण कोर्टात गेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण हे प्रकरण कोर्टात असल्यानंतर सुद्धा बेळगावचं नामांतर केलं गेलं, त्याला उपराजधानी केली गेली, विधानसौधा तिकडे केला गेला, एक संसद आपलं विधिमंडळचं अधिवेशन तिकडे केलं जातं, हा न्यायालयाचा अपमान नाही. मी तर म्हणतो की ह्या सरकारने हे सरकार करू शकणार नाही तर कोणीच करू शकणार नाही. या एका जिद्दीने आपण याच्यात आता उतरलं पाहिजे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर कानडिगांचा थैथयाट बघायला मिळाला. कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आंदोलन करत पुस्तकाच्या प्रती जाळल्या. केंद्रानं पुस्तक प्रकाशित करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली. दुसरीकडे कर्नाटकचे विद्यमान उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी मुक्ता फळं उधळली आहेत. बेळगाव सोडा मुंबई सुद्धा कर्नाटकचाच भाग होता, त्यामुळे मुंबईवरही आमचाच हक्क आहे असं सौदी म्हणाले. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅದು ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದ ನಮಗೆ. कोरोना लॉकडाऊन संदर्भातील निर्बंध आता आणखी शिथिल करण्यात येत आहेत. आता चित्रपटगृह आणि जलतरण तलावांना अधिक क्षमतेनं वापरायला परवानगी देण्यात आलेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबतचे नवे नियम जाहीर केलेले आहेत. नवी नियमावली समोर आणलेली आहे. ही नियमावली 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागू असणार आहे. सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ज्याच्या कंटेनमेंट झोनबाहेर सगळ्या व्यवहारांना परवानगी असेल, सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यांच्या SOP प्रमाणे परवानगी दिली जाईल. राज्यांतर्गत तसंच आंतरराज्यीय प्रवासादरम्यान वस्तू नेण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाहीत. यासाठी कोणत्या वेगळ्या परवानगीची गरज असणार नाही. तसंच आरोग्य सेतू ॲपचा वापर करण्यावर भर देण्यात आलेला आहे. फी वाढ, फी वसुलीच्या मुद्द्यांवर पालक आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यातली बैठक निष्फळ ठरली. बैठकीनंतर संतप्त पालकांनी वर्षा गायकवाड हाय हायच्या घोषणा दिल्या, सरकारचा निषेध केला. वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेतला नाही तर 30 जानेवारीला राज्यभरातील पालक मुंबईत येतील, वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करतील असा इशारा पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे यांनी दिला. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये परमिशन देताना तुम्ही सगळ्या बोर्डांना परमिशन देता आणि ऐनवेळेला जेव्हा यांचे विषय येतात तेव्हा हात वरती करतात. सगळ्यात पहिल्यांदा आमची आता इथे मागणी अशी आहे की यांनी सगळ्या बोर्डाच्या शाळा बंद कराव्यात आणि फक्त SSC बोर्डाच्या शाळा इथे चालू ठेवाव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो GR काढला तो इतका वीक GR कशासाठी काढला? मॅडम आम्हाला सांगतात की ऑपोजिट पार्टीचे 5-5 वकील असतात. तुम्ही सत्तेमधलं सरकार आहे, तुम्ही 100 वकील उभे करावे एवढी आज तुमच्यामध्ये ताकद आहे आणि आम्हाला सांगतात जावडेकरांना तुम्ही घेराव घाला. स्वतःची जबाबदारी ढकलून देण्याचं हे पूर्णपणे कारस्थान चाललेलं आहे. बाकीचे सगळे स्टेट जर का आज फीस कमी करू शकतात तर महाराष्ट्र स्टेटला काय प्रॉब्लेम आहे?
दिल्ली विमानतळावर जाण्याकरता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मेट्रोने प्रवास केला. हा प्रवास करताना ट्वीट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला चांगलाच टोला मारलाय. आघाडी सरकारने कारशेड प्रकरणाचा घोळ करून ठेवल्यानं मेट्रो 3 मधून मुंबई विमानतळाला कधी जाता येईल काय माहीत असा टोला फडणवीसांनी ट्वीटमध्ये लगावलाय. कारशेड आरेत की कांजूरला या मुद्द्यावरून फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच झुंपली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परवा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांबाबत तसंच या पदाबाबत काही भावना व्यक्त केल्या होत्या. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांनी आज शरद पवार यांना एक पत्र दिलं आहे. तसंच या पत्रामध्ये दरेकर यांच्या उद्या 28 जानेवारी रोजी प्रकाशित होणाऱ्या वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाची प्रतसुद्धा शरद पवार यांना पाठवण्यात आलेली आहे. हे पुस्तक नजरेखालून घातल्यानंतर आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतो याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही किंवा या पदाचं अवमूल्यन झाल्याचं शल्यसुद्धा आपल्याला राहणार नाही याबद्दल मला विश्वास आहे असं दरेकरांनी पत्रात म्हटलं आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी अकोल्यातून. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे इथल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये 70 ते 80 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्याच दिवशी पशुधन अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी मृत कोंबड्या तपासणीकरता पाठवण्यात आल्या होत्या. या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडालेली आहे. मावळमधील साळुंब्रे इथल्या अतुल राक्षे यांच्या कुक्कुटपालनातील 10 कोंबड्या अचानक दगावल्या. मृत झालेल्या कोंबड्या या बर्ड फ्लूने दगावल्याचा अहवाल स्पष्ट झालाय. साळुंब्रे गावातील या पोल्ट्री फार्ममधील सुमारे 3,500 कोंबड्या मारण्यात येणार आहेत. बर्ड फ्लूची एकीकडे धास्ती असताना सांगलीमध्ये मात्र चिकन आणि अंड्यांवर सांगलीकरांनी चांगलाच ताव मारला. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये किंवा नागरिकांदरम्यान असणारी गैरसमज आणि भीती दूर करण्याकरता या महोत्सवाचं उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिममध्ये सुद्धा जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पोल्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं एकत्रित येऊन चिकन फेस्टिवलचं आयोजन केलं गेलं होतं. चिकन फेस्टिवलमध्ये चिकनचे वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आले होते. यावेळी खवय्यांनी चिकनच्या या विविध पदार्थांवर ताव मारला. देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका माता मंदिरात महिला पुजाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्यांनी माहूर इथं जाऊन रेणुका मातेचं दर्शन घेतलं. राज्यातील सगळ्या देवस्थानच्या ट्रस्टमध्ये महिलांचा समावेश असावा, शिवाय देवीच्या मंदिरात महिला पुजारी असावी अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केलेली आहे असं त्या म्हणाल्या. यावर निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा तृप्ती देसाईंनी दिला आहे. माहूरमधून एक चांगली सुरुवात क्रांतिकारक व्हावी. माहूरच्या देवस्थानामध्ये तातडीनं महिला पुजारी, महिला देवीला अभिषेक घालणं, देवीला मंगळसूत्र घालणं, देवीची साडी बदलणं हे काम अजूनही पुरुष पुजारी करतात. मग महिला इतर राज्यामध्ये नाहीत का? अनेक पौराहित्य शिकलेल्या महिला इथं आहेत, परंतु अजूनही मानसिकता महिलांना पुजारी करण्याची नाही. त्यामुळे माहूरमध्ये तातडीनं महिला पुजारी नेमण्यात याव्यात. आणि जेवढे काही ट्रस्ट आहेत, छोटे असतील आणि मोठे असतील राज्यातले, याच्यामध्ये सगळीकडे 50% महिला ट्रस्टी देवस्थान ट्रस्टवर घ्याव्यात अशा पद्धतीची मागणी आम्ही राज्य सरकारकडे सुद्धा केलेली आहे. आणि तातडीनं अशा पद्धतीचा आदेश सरकारने काढावा अशी आमची त्यांना विनंती. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी कामगिरी पोलिसांनी केली आहे. जवळपास 24 पिस्तुले आणि 38 जिवंत काढतूस पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या प्रकरणी 12 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशामधून या पिस्तूल विक्रीकरता आणल्या जातात. आरोपींमध्ये मुळशी पॅटर्न चित्रपट नन्या या पत्रावर आधारित आहे, या पात्रावर आधारित आहे आणि त्या आरोपीचा अटक केलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. कृष्णप्रकाश यांनी या सगळ्या कारवाई संदर्भात तपशीलवार माहिती न्यूज 18 लोकमतला दिली. पुढे आपण वळतोय सांगलीतल्या बातमीकडे. सांगलीतील वाळवा तालुक्यातील साटपेवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी चक्क मगर खांद्यावर घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले. कृष्णेकाठी अजस्त्र मगरींचं दर्शन होत असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
सटपेवाडी इथं ग्रामस्थांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तब्बल 10 ते 12 फूट अजस्त्र मगरीचं दर्शन झालं. ग्रामस्थांनी आणि गावातील युवकांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मगरीला जेरबंद केलं आणि वनविभागाच्या हवाली केलं. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. या सगळ्या घडामोडींसह महाप्राईम टाईम या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.